शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी चॉकलेट केक बनवणार आहे. सर्वात आधी इथे मी हा चॉकलेट स्पंज केक घेतलेला आहे. हा चॉकलेट स्पंज केक कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते, तुम्ही पाहू शकता. तर सर्वात आधी मी ह्या केकच्या 3 स्लाइस करून घेणार आहे. त्याआधी हा वरती जो थोडासा फुगलेला भाग आहे तो आपण कट करून काढूयात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2-3 लेअर करू शकता. इथे मी आता ही आपली क्रीम घेतलेली आहे, व्हिप क्रीम. आता त्यातच हे चॉकलेट गणाश आहे माझ्याकडे, हे मी ह्याच्यात घालणार आहे. चॉकलेट गणाश कसं बनवायचं ह्याची मी रेसिपी अगोदर टाकलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे तुम्ही बघू शकता. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपलं हे आता चॉकलेट गणाश क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ही आपली डच क्रीम तयार झालेली आहे. आता मी इथे आपली केकची पहिली स्लाइस घेतलेली आहे आणि त्याला शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घेणार आहे. शुगर सिरपने सोक करणं फार गरजेचं आहे, नंतर आपला केक खाताना हा खूप ड्राय लागतो. शुगर सिरपने व्यवस्थित सोक केल्यानंतर आपण आता इथे क्रीम लावून घेऊयात. क्रीम ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही घेऊ शकता. आता ही व्यवस्थित आपल्याला पॅलेट नाईफनी स्प्रेड करून घ्यायचे. क्रीम ही व्यवस्थित पसरवल्यानंतर त्याच्यावर मी थोडेसे चोको चिप्स टाकणार आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याच्या जागी चॉकलेटचं सिरप टाकलं तरीही चालेल. आता आपण ह्याच्यावर केकची जी वरची स्लाइस होती ती अशी उलटी ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्या केकला आपल्याला शेप देणं व्यवस्थित जाईल. आधी हे गॅप्स भरून घेऊयात आपण. आता ही लेअरसुद्धा आपल्याला शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घ्यायची आहे. आता ही आपली सर्वात वरची लेयर मी ठेवलेली आहे, तिला आपण थोडीशी क्रीम घालून क्रमकोट करून घेणार आहोत. अतिशय थोडीशी क्रीम घालायची आहे क्रमकोट करताना, म्हणजे फायनल ज्यावेळी आपण क्रीम लावतो फायनल त्यावेळी केकचे क्रम्स हे आपल्या क्रीममध्ये येत नाही आणि आपल्या केकला फिनिशिंग द्यायला सोपं पडतं, म्हणून क्रमकोट करून घ्यायचं आहे. आपला केक हा व्यवस्थित आपण क्रमकोट करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूयात. आपण ह्या केकला 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर आपण परत क्रीम लावणार आहोत. आता ह्यावेळी लावताना थोडी जास्त क्रीम लावायची आहे, कारण ज्यावेळी आपण फिनिशिंग देतो त्यावेळी एक्स्ट्राची क्रीम ही निघून जाते आणि फिनिशिंग द्यायला आपल्याला सोपं पडतं, त्यामुळे सुरुवातीला लावताना थोडीशी जास्त क्रीम लावायची आहे. साईडला सुद्धा आपण क्रीम लावून घेणार आहोत. इथे जे चॉकलेट गणाश होतं त्यात मी थोडंसं दूध घालून हे असं थोडंसं सैलसर करून घेतलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारचं. आता मी हे एका पाइपिंग बॅगमध्ये भरणार आहे. इथे मी गणाश हे आपलं पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे. आता ह्या गणाशने मी इथं आपल्या केकला ड्रिपिंग देणार आहे अशा प्रकारे.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण केकच्या सर्व बाजूंनी चॉकलेट गणाचं ड्रिपिंग केलेलं आहे। आता आपण हा केक केक बोर्डवर घेऊयात। इथे मी केक बोर्डवर हा केक घेतलेला आहे। आता जे आपलं राहिलेलं चॉकलेट गणाश आहे ते मी हे वर केकवर घालणार आहे अशा प्रकारे, आणि हे व्यवस्थित आपल्याला केकवर स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता इथे मी छोटा स्टारवालं नोजल एका पाइपिंग बॅगमध्ये घातलेलं आहे आणि त्या पाइपिंग बॅगमध्ये आपली शिल्लक राहिलेली क्रीम भरून घेतलेली आहे। आता सर्वात आधी आपण वर त्याला डिझाईन करणार आहोत अशा प्रकारे। बघू शकता अशा प्रकारे आपण वरच्या बाजूने डिझाईन करून घेतलेली आहे। आता खाली सुद्धा आपण डिझाईन करणार आहोत। अशा प्रकारे खालच्या बाजूने डिझाईन करायची आहे। पूर्ण केकला डिझाईन करून झालेली आहे। आता इथे माझ्याकडे काही चॉकलेटचे बॉल्स आहेत, ह्याला मी गोल्डन कलरचं डस्ट लावून घेतलेलं आहे। हे मी आता एक एक ह्याच्यावर ठेवणार आहे। आता आपण वरच्या बाजूने सर्व हे चॉकलेट्सचे बॉल लावून घेतलेले आहेत। आता माझ्याकडे काही सिल्वर कलरचे स्प्रिंकल्स आहेत छोटे, ते मी इथे मध्ये टाकते। काही मोठे सुद्धा। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक हा बनवून तयार आहे। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, तसं शेअर करा, आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा आपलं पेज आहे तिथेही फॉलो करा। थँक्यू।